कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। आज सुटका नहीं, आज माझ्या आईने दिलेला शाप पूर्ण होणार। त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून राक्षस तुझा वध होणार। इतके दिवस मी विचार करत होते तुला संपवल्यानंतर स्वतःला कसं वाचवू। आई गेल्यापासून माझ्या डोळ्यांपुढे एकच ध्येय होत, ज्या माणसाने माझ्या आईला फसवलं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला शोधायचं, त्याला संपवायचं। इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत होते ती आज पूर्ण होणार, माझा सूड पूर्ण होणार, माझं आयुष्य पूर्ण होणार। हे खाणेरड रक्त माझ्या थंबण्यांमध्ये वाहत आहे हा विचारच किती गलिच्छ आहे ना। काय करू मी जगू, माझ काही होत, आता तो संपणार। त्रिनयना देवी आई सुद्धा याच दिवसाची वाट बघत असे। तू काही काळजी करू नकोस, शेखरने विचारलं ना तर मी सांगेन। तू सकाळपासून आहेस ना, आता मनीषाला पाठव। आजी, त्या इंद्राणी मॅम असं का म्हणाल्या की धागा बांधत असताना कोणी बघायचं नसतं ते? अगं, त्यांना मंत्रशुद्धी करायची होती ना, म्हणजे काही मंत्र म्हणायचे असतील। तेही एक शास्त्रच असेल ना। त्या इंद्राणी मॅम नक्की आहेत तरी कोण? खूप मोठ्या आहेत, त्यांच्याकडे ना दैवी शक्ती आहे, त्यांना समोरच्या माणसाचं मन वाचता येतं। या शक्तीमुळेच ना त्यांनी अनेकांना सावरले त्यांच्या संकटातून। आमच्या घरावर तर त्यांचे खूप उपकार आहेत, त्यांच्यामुळेच यांचा जीव वाचलाय, म्हणून मी त्यांचा खूप आदर करते, खूप मानते त्यांना। मनीषा सिस्टर आहेत का आतमध्ये? नाही, इंद्राणी मॅम आहेत आतमध्ये। जा बघू इथून। या नक्कीच आजोबांचा जीव घ्यायला आल्या असणार। हे गे, Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।